महाराष्ट्राचे झुंजार लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची संघर्ष यात्रा आज कायमची संपली. परळीच्या वैद्यनाथ कारखान्याच्या आवारात लुटलेल्या अथांग जनसागराच्या साक्षीनं शासकीय इतमामात साश्रू नयनांनी मुंडेंना कायमचा निरोप देण्यात आला. कन्या पंकजा पालवे मुंडे यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला आणि परळीकरांचे लाडके मुंडे साहेब अनंताच्या प्रवासाला निघून गेले. परत या मुंडे साहेब परत या अशी आर्त हाक काळीच पिळवटून टाकत होती. पण मुंडे साहेब काही ऐकत नव्हते. आपल्या लाखो कार्यकर्त्यांना पोरकं करून ते कायमचे अनंतात विलीन झाले होते, कधीही परत न येण्यासाठी. केवळ कार्यकर्तेच नव्हे तर परळीचा वैद्यनाथ साखर कारखानाही स्तब्ध झाला होता. मुंडेंच्या अथक परिश्रमातून उभा राहिलेला हा साखर कारखाना, याच कारखान्याच्या प्रांगणात मुंडेंच्या पार्थिवावर दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं मंगळवारी दिल्लीत अपघाती निधन झालं, त्यामुळे राजधानी दिल्लीपासून मुंडेंची कर्मभूमी असलेल्या परळीपर्यंत एकच शोककळा पसरली. मुंडेंचं पार्थिव मंगळवारी संध्याकाळी मुंबईत नेण्यात आलं. बुधवारी सकाळी हवाई दलाच्या विशेष विमानानं ते लातूरला आणि तिथून हेलिकॉप्टरनं परळीला आणण्यात आलं. शोकाकुल कुटुंबीय मुंडेंच्या पार्थिवासह परळीला पोचले तेव्हा आपल्या लाडक्या नेत्याचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांचे मंत्रिमंडळातील निवडक सहकारी, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते मुंडेंच्या अंत्यसंस्कारासाठी वैद्यनाथ कारखान्याच्या प्रांगणात उपस्थित होते. बीडसह मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो कार्यकर्तेही तिथं जमले होते. अमर रहे मुंडे साहेब अमर रहेच्या घोषणा दिल्या जात होत्या. गर्दीतील अनेकांना मुंडेंचं दर्शन होत नसल्यानं गोंधळ वाढला. अशा स्थितीत कार्यकर्त्यांना शांत करण्याची पाळी मुंडे साहेबांच्या गैरहजेरीत कन्या पंकजावर आली. अखेर मुंडेंना अखेरचा निरोप देण्याची घडी आली. मुंडे कुटुंबियांचाच नव्हे तर कार्यकर्त्यांचाही बांध फुटला होता. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सुरू झाले. मुंडेंना अखेरची मानवंदना देण्यात आली. दुपारी 2:15 सुमाराला सर्व धार्मिक रीतिरिवाज बाजूला ठेवत कन्या पंकजा पालवे मुंडे यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला आणि इहलोकीची संघर्ष यात्रा संपून मुंडे कायमचे पंचत्वात विलीन झाले. लक्ष्मीकांत रुईकरसह अमित जोशी, झी मीडिया, परळी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.